आणि म्हणूनच मला असं वाटतं की एकीकडे जलयुक्त शिवार सारख्या योजनेतनं जलसंधारणातनं आपण मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी कारवाई करतो आहोत. एकट्या नगर जिल्ह्यामध्ये आपण 14 ते 19 जलयुक्त शिवारच्या अंतर्गत 2,98,000 हेक्टर शेती ही संरक्षित सिंचनाखाली आणली आणि आता पुन्हा मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वामध्ये आपण जलयुक्त शिवारची योजना हातामध्ये घेतली आणि आता पुन्हा आपण या ठिकाणी 235 गावं जलयुक्त शिवारच्या अंतर्गत संपूर्णपणे जलमय किंवा त्या ठिकाणी जलपरिपूर्ण करण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून होत आहे. खरं म्हणजे या ठिकाणी सांगताना मला आनंद वाटतो की कालच माननीय मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाची बैठक घेतली आणि आपण आपल्या अर्थसंकल्पामध्ये जी घोषणा केली होती त्या घोषणेच्या अनुरूप शेतकऱ्यांना 6,000 रुपये हे जसं केंद्रामध्ये मोदीजींचं सरकार देतं तसं आता आपलं शिंदे साहेबांचं आपलं भाजप सेना युतीचं सरकार देखील 6,000 रुपये म्हणजे 12,000 रुपये शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय हा आपण या ठिकाणी घेतला आणि त्यासोबत 1 रुपयात पीक विमा हा देखील आता शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय आपण त्या ठिकाणी घेतलाय. त्यामुळे आता शेतकऱ्यांना कुठेही पैसा खर्च करावा लागणार नाही. 1 रुपयात त्यांना विमा मिळेल आणि विमा देण्याची पद्धतही आता आपण बदलतो. आता तलाठ्याच्या भरोशावर मग ते त्या ठिकाणी तलाठी तहसीलदार अजून कुठे आपला कलेक्टर मग मंत्रालय हे न करता ई पीक पाहणीच्या माध्यमातून सर्वेक्षण जे आपण करतो ते थेट मंत्रालयात पोहोचेल आणि तिथनं पैसा थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पोहोचेल. आता कोणी मध्यस्थ याच्यामध्ये असणार नाही ही व्यवस्था आता नव्याने आपण सुरू करतोय. म्हणजे मग आमचं नुकसान झालं पण आम्हाला भरपाई मिळाली नाही असं सांगण्याची सोय असणार नाही आणि तुमचे पैसे आले आहेत आणि पडून राहिले आहेत, कधी बँकेत पडले आहेत, कधी तहसीलीत पडले आहेत, कधी कलेक्टरकडे पडले आहेत, अशी कधी अवस्था येणार नाही अशा प्रकारची व्यवस्था ही या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपल्या सरकारने सुरू केली आहे. एवढंच नाही तर मोठ्या प्रमाणात ग्रामीण रस्त्यांवर आपण भर दिलाय, शेत रस्त्यांवर आपण भर दिलाय, त्याच्या वेगवेगळ्या योजना आपण केल्या आहेत आणि सगळ्यात महत्वाची योजना आमच्या शेतकऱ्याला दिवसा वीज मिळाली पाहिजे, दिवसा 12 तास वीज मिळाली पाहिजे याकरता सोलर फिडरची योजना आपण आणली. खरं म्हणजे 2017-18 साली याच नगर जिल्ह्यातल्या राळेगण सिद्धीला आपण पहिला प्रयोग केला तो यशस्वी झाला. 900 मेगावॅट आपण त्यानंतर केलं पण मध्यंतरी योजना बंद होती. आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आपण सुरू केली आहे. या योजनेच्या अंतर्गत सगळ्या कृषी वाहिनी या सौर वाहिनीमध्ये आपण परिवर्तित करत आहोत की ज्याच्या माध्यमातून आमच्या शेतकऱ्याला दिवसा 12 तास वीज मिळेल आणि जिथे सरकारी जमीन उपलब्ध नाही आहे तिथे शेतकऱ्याची जमीन आम्ही किरायाने घेतो आणि शेतकऱ्यांना 50,000 रुपये एकरी किराया दरवर्षी आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत आणि दरवर्षी 3% वाढ त्याच्यात देणार आहोत आणि लाईफ संपलं की त्याची जमीन त्याला आम्ही परत करणार आहोत. म्हणजे कुठेही अॅक्विजिशन न करता शेतकऱ्यांना प्रति एकरी शाश्वत 50,000 रुपये आणि त्यातनं जी वीज निर्माण होईल त्यामुळे इतर शेतकऱ्यांना 12 तास दिवसा अखंडित वीज मिळणार आहे अशा प्रकारची ही अतिशय चांगली योजना आपण आणली आहे. येत्या काळामध्ये आपल्या लिफ्ट इरिगेशन जे आहेत त्याही आपल्याला सोलरवर टाकायचे आहेत जेणेकरून त्याच्यावरचा विजेचा खर्च जर कमी झाला तर त्यातनं शेतकऱ्यांना सवलती आपल्याला देता येतील. एकूणच या सरकारने शेतकऱ्यांकरता घेतलेले निर्णय खरं म्हणजे अनेक आहे. मी सगळ्या निर्णयांचा उल्लेख करणार आहे, माननीय मुख्यमंत्री इतरही निर्णयांच्या संदर्भात सांगतील पण मला असं वाटतं की शेतकऱ्यांचा विचार करणारं सरकार, सामान्य माणसाचा विचार करणारं सरकार आणि गतीनं प्रकल्प पूर्ण करणारं सरकार, म्हणजे आपण असं सरकार मध्यंतरीच्या काळात बघितलं की ज्या सरकारला निर्णय लकवा होता, निर्णयच घ्यायचा नाही हा त्यांचा सगळ्यात मोठा निर्णय होता. पण आता रोज निर्णय होत आहेत, हिताचे निर्णय होत आहेत आणि कागदावरचे नाही, जमिनीवर ते निर्णय दिसून पडत आहेत. आज पाणी सुटलं त्यावेळेस तुम्ही पाहिलं की या सरकारमध्ये काय होऊ शकतं ते आम्ही दाखवून दिलं. मी पुन्हा एकदा माननीय विखे पाटील साहेब असतील, माननीय लोखंडेजी असतील, माननीय सुजय विखे असतील, माननीय पिसड साहेब असतील या सगळ्यांना आश्वस्त करू इच्छितो की ज्या ज्या गोष्टी लोखंडे साहेब आपण सगळ्यांनी या ठिकाणी मांडल्या आहेत
त्या निश्चितपणे हे सरकार पुढे नेईल आणि शेतकऱ्याच्या हिताकरता या सगळ्या गोष्टी आपण निश्चितपणे पूर्ण करू हा विश्वास मी व्यक्त करतो।